नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचा वार्षिक कॉन्व्होकेशन सेरेमनी अर्थात पदवीदान समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या पदवीदान सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना उपनेते तथा झोपडपट्टी सुधार मंडळ समिती मुंबई सभापती विजय नहाटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह वाटप करण्यात आले। एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे फळ आजच्या दिवशी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। प्रमुख मान्यवर शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करिअर बद्दल मुलाचे मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाबद्दल शिवसेना उपनेते विजय नहाटा व डॉक्टर प्रीती कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने या ठिकाणी आज त्यांचा 13वा वर्धापन दिन आणि 9वा ग्रॅज्युएशन दिन ठेवलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्याच्यासाठी कन्व्होकेशनचा या ठिकाणी प्रोग्राम ठेवलेला होता। या कार्यक्रमाला पूर्वीचे आपले डायरेक्टर सन्माननीय अय्यर साहेब, प्रिन्सिपल इन्कम टॅक्स कमिशनर सन्माननीय चौधरी साहेब, सन्माननीय या संस्थेचे अध्यक्ष गेहलोतजी, सन्माननीय प्रिन्सिपल भास्करजी, माझे सहकारी सन्माननीय विठ्ठलजी मोरे, आम्ही सगळे उपस्थित होतो आणि आमच्या हस्ते ज्यांनी पदव्या मिळवलेल्या आहेत त्यांचं कन्व्होकेशन करण्यात आलं, त्यांना पदव्या प्रदान करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय छान पद्धतीने आणि विधीपूर्वक या सगळ्या लोकांना या ठिकाणी पदवीदान देण्याचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। याच्यानंतर त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। गेहलोत हे एक डेव्हलपर आहे परंतु त्यांचं पॅशन एज्युकेशन असल्यामुळं 13 वर्षापूर्वी काळाची गरज ओळखून त्यांनी हे इन्स्टिट्यूट चालू केलेली आहे आणि या इन्स्टिट्यूटचं रेप्युटेशन खूप चांगलं आहे। त्याच्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संवाद झाला मला असं वाटतं निश्चितपणानं विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये याचा काही प्रमाणामध्ये उपयोग होईल। पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला खूप खूप शुभेच्छा। A warm good afternoon to everyone here on behalf of our principal Dr. V.H. Bhaskar and the management, the students, the teaching and non-teaching staff. I heartily welcome all of you all today to our 13th annual day and 9th graduation day function, and also we have kept the alumni meet for this occasion, and we have got strong eminent personalities to grace this occasion, and it has been really very good experience for me to host all of them, and I'm really very thankful to all of them, to those who have given me opportunity to, you know, do all the stuff. And as a coordinator, I thank again everyone and Gehlot Institute of Pharmacy for having this good and great awesome experience. This is the experience of my life today. Thank you all. Graduate students are very important students for any institute because they are the budding pharmacist and they are the people who are going to serve community, who are going to serve their family. So
I bless them all on this occasion and wish them a very best for their future endeavor. Thank you. Video journalist Sumit Renosisa, Pankaj Benvanjanta report, Navi Mumbai Awaaz. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजातरीन खबरें।